तेलंगणाहून पंढरपूरला निघालेल्या एसटी बसने मध्यरात्री बॅटरीने भरलेल्या एका ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली, त्यामुळे मोठा स्फोट होऊन ही बस जळून खाक झाली। यामध्ये असणारे 8 जण जखमी झाले आहेत, त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। आंध्र प्रदेशची गाडी आहे, पहाटे साधारण 4 दरम्यान सोलापूर विद्यापीठाच्या समोर उभ्या असलेल्या ट्रकला त्या गाडीचा पाठीमागून गॅस बसलेला आहे, त्याच्यामध्ये 7-8 प्रवासी जखमी झालेले, चालकालाही लागलेला आहे। मी स्वतः आगार व्यवस्थापक तसेच आमचे विभाग नियंत्रक गायकवाड साहेब आणि संपूर्ण पोलीस यंत्रणा म्हणजे ट्रॅफिकचे पी आय पाटील साहेब वगैरे या ठिकाणी आलेले आहेत। सध्या जखमी जे कोणी प्रवासी आहेत त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे, त्यांना सर्वतोपरी महामंडळातर्फे मदत करण्याचं कामकाज चालू आहे। शिवाय सदर स्टेटची ही आंध्र प्रदेशची गाडी असून त्यांच्याशी आमचा संपर्क चालू आहे आणि पुढील जी काही असेल ते नियमाप्रमाणे। गाडी कुठून कुठे चालली होती ही गाडी आणखीन त्याचं पुढचं रूट बोर्ड समोर नसल्यामुळे लक्षात येत नाही, परंतु ही गाडी बहुतेक पुण्याकडे निघालेली गाडी आहे।